नाही ना, आम्ही अशा कुठल्याही प्रकारचं बॅनर लावत नाही. इव्हन आमचे नेते लोकनेते जितेंद्र ठाकूर आणि आम्ही केलेल्या कामं आम्हाला लोकांना सांगत असतो. आम्ही कोणाला कधी कशा प्रकारच्या खोट्या वल्गना करत नाही. कोणावर कुठलीही वैयक्तिक टीका करण्याचा आमचा प्रश्न येत नाही. अगदीच कोण अंगावर आलं तर, पण अशा प्रकारचे बोर्ड वगैरे लागून छुपे आम्ही करत नाही. आम्ही सुद्धा तेवढेच ठाकूरच आहोत, त्यामुळे आमचं जे म्हणणं असेल ते ठासून आणि स्पष्ट आम्ही समोर जाऊन सांगू. मुळात त्यांचं गाव सोडून इकडे आले, ते काय कोणाला सोडायला लावणार. आणि हा जो त्यांचं म्हणणं जे आहे, हा त्यांचा गैरसमज आहे. शर्मा या एका व्यक्तीने कोणालाही कोणाच्या विरोधात तो लढला नाही. तो त्या खाकी वर्दीत लढला, राज्य सरकारांच्या ताकदीने लढला. आयपीसीची त्याच्यावर अनेक कायद्याचे जे त्यांच्या मागे पाठबळ होतं त्यांनी लढला. कायद्याचा काही ठिकाणी दुरुपयोग केला, त्याबाबत सुद्धा त्यांना योग्य ती शिक्षा काही प्रमाणात भोगायला लागलेली आहे. कोर्टातल्या काही तांत्रिक बाजूमुळे कुठेतरी ते माघार आहे किंवा सुटका आहे, त्याचं पुन्हा अपील राज्य सरकारनेच केलंय आणि त्याचं उत्तर अजून यायचं आहे. त्यामुळे शर्माने अशा वल्गना करण्याचं कारण नाही. शर्मा कुठला जर गुंड असेल तर तो गुंडाला देईल. तो जो अधिकारी असेल तर तो अशा प्रकारची वक्तव्य करू शकत नाही. शर्मांनी सांगितलं पाहिजे की मी शासकीय माणूस आहे, मी कायद्याने माणूस आहे आणि मी नियमाप्रमाणे असेल ही माझे लोकशाहीतले हक्क आहे ते लढेन, तर तो योग्य. नाही तर मग कुठला गुंडा मवाली आणून दिलाय की काय, अशी परिस्थिती आमच्या लोकात भावना निर्माण होईल.